सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने सोलापुरात दगडफेक केली आहे. यात गाडीच्या काचाचे नुकसान झाले आहे, बाकी कुणाला जखम झालेली नाही, फक्त गाडीची पुढची काच फुटली आहे. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी शरद पवारांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. गोपीचंद पडळकर हे ओबीसींच्या प्रश्नावर राज्यभर घोंगडी बैठका घेत आहेत. सोलापुरात घोंगडी बैठकाच्या निमित्ताने आले होते. कालच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्याने ते चर्चेत होते. धिक्कार असो, धिक्कार असो, शरद पवारांचा धिक्कार असो.